लाल कंदारी ओळू याची वैशिष्ट्ये सांगा. तर याचे वैशिष्ट्य म्हणजे नाकाला नाकफडीचा काळा असायला पाहिजे, होठ खालचा काळा असायला पाहिजे, डोळे तिचे पाणीदार असून काळसर असायला पाहिजे, कानाचे रिंग असायला पाहिजेत काळेच, शिंग उभे असायला पाहिजे, खांद्याला काळा आला पाहिजे, पायाचे रिंग पाहिजे, तर बोलताना काळा असला पाहिजे, तो शेपटीला काळा असला पाहिजे, अंडाशयाला काळा असला पाहिजे, असं ते लाल कंदरीचे लंगोट तिथून अंडाशयापासून हगनोटीपर्यंत लंगोट्याचा काळसर असायला पाहिजे. अशा प्रकारचे लाल कंदरीचे वैशिष्ट्य असतात. तुम्ही याला काय खाऊ घालता? याला दूध पाजतो सकाळी आम्ही, एक दीड लिटर दूध सकाळी संध्याकाळी दीड लिटर दूध पाजतो. आमच्याकडे गीर जातीची गाय आहे, त्या गायीचं दूध आम्ही दोन टाइम त्याला एक दीड दीड लिटर पाजत असतो. याला दुसरं काय खाऊ घालता चाऱ्यामध्ये? कचरा वैर नाही काही हेच खाऊ घालतो आम्ही लाल कंदारीला. रोज सकाळी त्याला धुणं हे करणं, धुवून दोन टाइम संध्याकाळी आता उन्हाळ्यामुळे दोन टाइम धुतो त्याला. बरं, याची किंमत किती होऊ शकते? कमीत कमी 1.5-1.5 लाख रुपये याची होऊ शकते प्राईस. तुमच्याकडे गायी किती आहेत लाल कंदारी? त्याकडे गाय आता